वाशिम जिल्ह्यातील कारंजालाड येथे राहणाऱ्या तृतीयपंथी श्रावणी हिने कारंजालाड येथील तहसील मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये श्रावणी हिने कोविड-19 पार्श्वभूमीवर चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे तृतीयपंथीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. राज्यातील सर्व तृतीयपंथीयांचे जीवन हे शहरातील व गावातील आस्थापनावर अवलंबून असते. आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी तृतीयपंथी आपापल्या परिसरातील दुकानावर जाऊन स्वच्छेने पैसे गोळा करतो व त्या पैशावर आपला उदरनिर्वाह करतो. असे तृतीयपंथीयांना कोणत्याही प्रकारचे वेगळे आधार कार्ड, राशन कार्ड नसल्यामुळे प्रशासकीय कार्यालयामध्ये सुद्धा मानसिक त्रास सहन करावा लागतो. कुठल्याही प्रकारची शासकीय मदत मिळत नाही. त्यामुळे कोविड-19 पार्श्वभूमीवर चालू असलेल्या लॉकडाऊनमध्ये शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी कारंजालाड येथील तृतीयपंथी श्रावणी हिंगासपुरे हिने मंत्रालयाकडे केली आहे. नमस्कार, मी कारंजातून श्रावणी किन्नर बोलत आहे. राज्य सरकारच्या निर्बंधामुळे आमच्या तृतीयपंथीय लोकांची खूप गैरसोय होत आहे आणि तृतीयपंथाची गैरसोय होत असल्यामुळे मी तहसीलदार साहेब, जिल्हा अधिकारी तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे, एक मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. फक्त मतदानापुरतीही मतदानाचा अधिकार जरी का आम्हाला दिला आहे, पण तरी सरकारचं आमच्यावर अजूनही ध्यान नाही आहे. सरकारच्या वाटेतून किंवा सरकारच्या लक्षणातून, यंत्रणेतून आम्ही समाज जो आहे, तृतीयपंथी समाज, हा आजही दुर्लक्ष वेदण्यात आहे आणि याच्यावर कोणत्या प्रकारची सोय नाही होत आहे. आमच्या तृतीयपंथीयावर कोणत्या प्रकारचं लक्ष दिलं नाही जात आहे. आमची खूप गैरसोय होत आहे आणि राज्य सरकारच्या निबंधामुळे सर्व दुकाने, बाजार वगैरे सर्व बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे आमचं जीवन त्याच्यावर अवलंबून आहे. आमचं जीवन त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे आम्हाला तात्काळ मदत मिळण्यात यावी याकरिता मी कारंजातून श्रावणी किन्नर मी अर्ज सादर केलेला आहे, एक निर्बंध अर्ज सादर केलेला आहे. माननीय तहसीलदार साहेब यांनी याच्यावर तात्काळ नियंत्रण करून आम्हाला लवकरात लवकर सरकारतर्फे काही ना काहीतरी मदत मिळण्यात द्यावी. राज्यातील सर्व तृतीयपंथीयांना मदत मिळण्यात यावी हीच माझी नम्र विनंती. कारंजालाड येथून विदर्भ न्यूज साठी अक्षय लोटे यांचा वृत्तांत.